शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी 190% आजार हे पोटातून होतात. पोटात ऍसिडिटी, कब्ज नसला पाहिजे. पोट स्वच्छ साफ तो आरोग्याचा राजा. 2. शरीरात न धरता येणारे 13 वेग आहेत, याचा विचार करा. 3.160 प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा. 4.80 प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात, हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे. 5.48 प्रकारचे रोग युनियम भांडी वापरल्याने होतात, त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत. 6. तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अतिसेवनाने हृदय रोग होऊ शकतो. 7. मॅगीनट, गुटखा, सारी, डुक्कराचे मांस, पिझ्झा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते. 8. जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये, यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते. 9. केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते. 10. गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते, गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये, डोळे कमजोर होतात. 11. स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नका, कारण पॅरालिसिसचा हृदयाचा अटॅक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करण्यानंतर डोक्यावर पाणी घ्यावे, त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही. 12. उभ्याने कधीही पाणी पिऊ नये, टाच कायमची दुखू लागते. 13. जेवताना वरून कधीही मीठ घेऊ नये, त्यामुळे चक्तचाप ब्लड प्रेशर वाढतो. 14. कधीही जोराने शिंकू नये, नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो. 15. रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत, कधीच सर्दी ताप मलेरिया होणार नाही. 16. जेवणानंतर रोज जुना गूळ आणि सौंफ खावी, पचन चांगले होते व ऍसिडिटी होत नाही. 17. सतत कफ होत असेल तर नेहमी मुलाठी चोळावी, कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो. 18. नेहमी पाणी ताजे प्यावे, विहिरीचे पाणी फार चांगले, बाटली बंद फ्रीज मधले पाणी कधीही पिऊ नये, यामुळे नसानसान त्रास होतो. 19. पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग यापासून लिंबू आपल्याला वाचवते. 20. गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. 22. स्वयंपाक झाल्यावर 48 मिनिटाच्या आत खावा, नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात. 23. मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 100% पोषक, काशाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 97% पोषक, पिताळाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 93% पोषक, अल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 7 ते 13% पोषक असते. 24. गव्हाचे पीठ 15 दिवस जुने झालेले वापरू नये. 2, 5, 1, 4 वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ, बिस्किट, सामोसा व इतर पदार्थ खाऊ घालू नये. 26. खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ, त्यानंतर काळे मीठ व नंतर पांढरे मीठ, पण हे मीठ फार विषारी असते. 27. भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही. 28. पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते. 29. खाण्याचा चुना 70 प्रकारचे रोग बरे करतो. 30. कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा. 31. लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करून दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये. 32. फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते, पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात. 33. सकाळचे भोजन राजकुमारासारखे तर दुपारचे भोजन राजासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे असते व असावे.